मनापासे आपल्या सगळ्यांचं महासुग्रण या कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. जेव्हा दुपारी आपल्या घरी अचानक पाहुणे येतात तेव्हा त्यांच्यासाठी आपण कोणता शाही पदार्थ बनवून घेऊ शकतो हे दाखवण्यासाठी आज आपल्या सोबत आहे अपूर्वा शिर्के. चला तर मग त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अपूर्वाताई. नमस्कार. आज तुम्ही आम्हाला कोणता असा झटपट पदार्थ करून दाखवणार आहात? मी तुम्हाला आज काजूची उसळ करून दाखवणार जी शाही पदार्थांमध्ये येते. चला तर मग आम्ही तयारी करतो, तोपर्यंत तुम्ही येऊन घ्या साहित्य. काजूच्या उसळीसाठी लागणारं साहित्य: आलं लसूण पेस्ट अर्धा टेबलस्पून, बारीक चिरलेला कांदा एक कप, बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा कप, लाल तिखट दोन टेबलस्पून, हळद एक टेबलस्पून, तमालपत्र एक ते दोन पानं, भाजलेलं ओलं खोबरं आणि कांद्याचं वाटण एक कप, चिरलेली कोथिंबीर आवश्यकतेनुसार, वाफवलेले काजू एक कप, मीठ चवीनुसार. तुम्ही साहित्य लिहून घेतलंय, चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. अपूर्वताई कशापासून सुरुवात करणार आहोत? आधी आपल्याला तेल लागेल, पॅन मध्ये तेल टाकूया आपण. पुढे अपूर्वताई आलं लसूण पेस्ट टाकूया एक चमचा. हे थोडे आलं लसूण पेस्ट आपण परतून घेऊया तेलामध्ये. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया, बारीक चिरलेला कांदा. कांदा लालसर झालेला आहे आपला. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो पण चांगला आपण परतून घेऊया. मी ऍक्च्युली सोसायटी अकाउंटिंगचं मेंटेनन्सची बिल वगैरे करते, प्लस मला छोटासा एक गृह उद्योग आहे ज्याच्यामध्ये मी दिवाळीच्या ऑर्डर्स घेते, संक्रांतीला तिळाचे लाडू बनवते, सरबतच्या ऑर्डर्स घेते, चॉकलेट्स बनवते आणि सगळे पदार्थ नाही पण बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, चिवडा आणि करंजी बनवते मी. हो झालेले. आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले ऍड करूया. लाल तिखट, लाल तिखट एक चमचा घातलेले आपण, दोन चमचे टाकूया, एक चमचा हळद, तिखटाचं प्रमाण आपल्याला जसं हवं तसं आपण घेऊ शकतो. तमालपत्र घालूया आपण. आता आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि कांदा ह्याचं वाटप केलंय. ओलं खोबरं आणि कांदा भाजून घेऊन त्याचं मिक्सरला वाटप केलेलं आहे. ते आता वाटण ते आपण या मसाल्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. मी जवळजवळ 10 वर्ष हा व्यवसाय करतो. हो हो चांगला रिस्पॉन्स आहे, लोक स्वतःहून ऑर्डर देतात मला. हो झालेले. आता आपण त्याच्यामध्ये काजू घालूया. हे काजू मी थोडा वेळ बॉईल करून घेतलेले एक उकळी येईपर्यंत. आपण हे भाजून नाही घेऊ शकत? नाही, हे भाजून घेतल्यावर त्याची चव तशी लागणार नाही. हे मऊ नाही, कारण हे मऊ झाले पाहिजे. त्याच्यासाठी
जसे की आपण पनीर भाजून तळून, नाही मग ते कडक होणार. आपण आता याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया. त्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. मीठ आणि वळून कोथिंबीर घालूया. चिरलेली कोथिंबीर जास्त घातलेला चव खूप छान. हो, सर्विंग करताना पण आपण थोडी त्याच्यामध्ये वरती घालू शकतो. एक उकळी आली की आपली काजूची उसळ तयार होईल आणि आपण ती सर्व करू. ठीक आहे, आमची काजूची उसळ तयार होते, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या झटपट रिकॅप. प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात आलं, लसूण, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, तमालपत्र, ओलं खोबरं आणि कांद्याचं वाटण घालून मिश्रण परतून घ्या. नंतर त्यात वाफवलेले काजू, मीठ, पाणी, कोथिंबीर घालून एक उकळी द्या. अशा प्रकारे काजूची उसळ तयार. रिकॅप लिहून घेतलेला आहे. आता वेळ झाली आहे काजूची उसळ टेस्ट करायची. खूप छान रंग आलाय उसळला. अपूर्व ताई, तुम्ही जे कांद्याचं वाटण घातलं होतं त्याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं, ते खूप छान टेस्ट येते त्याची. खूप सुंदर झाली रेसिपी. मी सगळी काजूची उसळ पस्त करते, तोपर्यंत तुम्ही घ्या छोटासा ब्रेक. आता आपण दुसरी रेसिपी करणार. त्या रेसिपीचं नाव आहे उपवासाची कचोरी आणि त्याच्याबरोबर मी दह्याची चटणी पण करून देणार आहे. आम्ही उपवासाच्या कचोरीची तयारी करतो, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य. उपवासाच्या कचोरीसाठी लागणार साहित्य: उकडून मॅश केलेले बटाटे 3, आरारोटचे पीठ 3 टेबलस्पून, किसलेला नारळ 1 कप, मनुका अर्धा कप, काजू 1 कप, चिरलेली मिरची 1 टेबलस्पून, चिरलेली कोथिंबीर आवश्यकतेनुसार, साखर 1 टेबलस्पून, लिंबाचा रस 1 टेबलस्पून, मीठ चवीनुसार. तुम्ही साहित्य लिहून घेतलंय. चला तर आता अपूर्वताईंना आपण विचारूया पुढे काय करायचं. अपूर्वताई, आता आपण जी उपवासाची कचोरी करणार आहोत त्यासाठी जे वरचं साधन आपल्याला, वरचं कव्हर बनवायचंय, त्यासाठी आपल्याला उकडलेला बटाटा लागणार आहे. पहिल्यांदा उकडलेला बटाटा. हा, मी बटाटा उकडून किसणीवर किसून घेतलंय. याचं प्रमाण म्हणजे आपण साधारण 2 ते 3 बटाटे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मला आळूचं पीठ लागणार आहे. कुठलं पीठ बोलू शकतो आपण? आळूचं पीठ. हे उपवासासाठी आपण खास वापरतो. हे खास उपवासासाठीच वापरलं जात. आपण साधारण 2 चमचे टाकणार आहेत. 2 चमचे आपल्याला मीठ लागेल. मीठ स्वादानुसार. आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आजपर्यंत आम्ही उपवासाचे वडे हा पदार्थ ऐकला होता, साबुदाणा वडे, बटाटा वडे उपवासाचे, पण हे कचोरी हा प्रकार नवीनच ऐकायला येतोय. हे तुमच्या डोक्यात कसा आला? हा, ऍक्च्युली उपवासाची कचोरी ही हा पदार्थ आहे, पण हा आपण नॉर्मली घरी बनवत नाही जास्त. जास्त करून आपण साबुदाणे वडे किंवा थाली पीठ हेच बनवलं जातं, पण हा पदार्थ केला नाही जात. त्यामुळे मी हा पदार्थ इथे दाखवण्याचा
बनवलात घरी? हो, बऱ्याचदा आमच्याकडे हा पदार्थ केला जातो उपवासाला. तुमच्या मुलांना मिस्टरांना? हो हो, आवडतो आवडतो. आपल्याला थोडस आळूचं पीठ लागेल अजून. किती चमचा लागेल? एक चमचा. आता हे वळचं आपलं कवर झालेलं आहे. आता आपण सारणाची तयारी करूया. सारण्यासाठी आपल्याला ओला खोबरेला नारळ घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये आपण मनुका घालणार आहोत. त्याच्यामध्ये नंतर आपण काजू घालूया. काजू सगळे घाल. नंतर मिरची घालायची त्याच्यामध्ये. मिरची एक चमचा टाक. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. साखर. हो, आणि लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकूया. त्याच्याने थोडा आंबटपणा येईल. आंबट गोड चव लागेल. आता आपण हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया. एक स्पून लागेल. यामध्ये आपण मिरच्यांचे काप घातले. हो, आपण याच्यामध्ये वाटलेले मिरची पण आपण टाकू शकतो. हो, ती पण टाकू शकतो. पण ती कधी कधी लहान मुलं वगैरे खात असते तर ती जास्त त्याचा तिखटपणा जाणवतो. त्यामुळे आपण इथे मिरची कापून टाकलेली आहे. आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता आपण कचोरी करायला घेऊया. तेल मला थोडं लागेल. थोडस आता तेल लावून घ्यायचं. आता आपण कचोरीच वरच कवर बनवून घेतोय. त्यानंतर आपण हे सारण त्याच्यात. हो, अपूर्वताईंनी मगाशी तेल तापत ठेवलेलं आहे. आपण मोदकाला जशी पाळी करतो तशी ही पाळी बनवायची. हो हो, पण नॉर्मली गोलच छान वाटतो कारण कचोरी म्हटली की ही गोलच असते. तुम्ही हे मोदकाचा थोडासा आकार देताय त्याला. त्यानंतर ती चांगली गोल करून घ्यायची. हे सर्व बाजूने नीट व्यवस्थित बंद करून घ्यायचंय. सुकणार नाही, आतलं सारण बाहेर पडणार नाही. आपलं तेलही तापलेलं. आपण आता त्याच्यामध्ये कचोरी टाकू. आमची उपवासाची कचोरी तयार होते. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या याचा रिकॅप. प्रथम एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे, आरारोटचं पीठ आणि मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर एका बाउलमध्ये किसलेला नारळ, मनुका, काजू, मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून हे सारण एकजीव करून घ्या. नंतर बटाट्याच्या मिश्रणाची पारी करून त्यात खोबऱ्याचं सारण घाला आणि कचोरी करून तळून घ्या. अशा प्रकारे उपासाची कचोरी तयार. आता अपूर्वताईंनी मला कचोरी सोबत चटणी सर्व केली. अपूर्वताई, ही चटणी तुम्ही कशी बनवलीत? या चटणीमध्ये मी एक वाटी दही घेतलंय. त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकलंय, साखर टाकली, कोथिंबीर टाकली,
जिरा पावडर टाकली. जिरा पावडर करताना ती थोडी हलकीशी भाजून घेतली आणि त्याची पूड केली आणि त्याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे टाकले. समजा आपल्याकडे चटणी नसेल तर आपण नुसतं दह्यासोबत पण सर्व करू शकतो, किंवा तुम्ही आपली नारळाची चटणी असते त्याच्या सोबत सर्व करू शकता. ठीक आहे, आता मी टेस्ट करून बघते. काजू, मिरची, आंबटपणा आलाय, परत लिंबाचा सुंदर टेस्ट, खूप छान टेस्ट आली आहे. अपूर्वा ताई, तुम्ही आम्हाला दोन खूप छान रेसिपी करून दाखवल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला लुकमाने हयात यांच्याकडून एक छोटीशी भेट. धन्यवाद. तुमच्याकडे अशाच काही छान छान रेसिपी असतील तर आम्हाला नक्की कळवा, त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता: जय महाराष्ट्र, 301 वास्तू प्रेस्टिज, न्यू लिंक रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई 400053. वेबसाईट आहे www.jaymaharashtranews.tv. पुन्हा आपण भेटूया महासुग्रणच्या पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.